हॉट एअर बलूनद्वारे झालेल्या लष्कराच्या साहसी जय भारत मोहिमेचे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात जंगी स्वागत. देशांतर्गत युवा वर्गाला भारतीय लष्कराच्या जवानांचे साहसी कौशल्य प्रदर्शित करण्यासाठी भारतीय सेनेच्या साहसी बटालियनद्वारे उत्तर दक्षिण भारत दौरा निश्चित केला आहे. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या साहसी अभियानाची सुरुवात झाली असून जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत जवळपास 3236 किलोमीटर अंतराचा साहसी प्रवास करणाऱ्या दोन हॉट एअर बलूनचे शनिवार दिनांक 1 डिसेंबर रोजी सायंकाळी अकोला येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या क्रीडांगणात आगमन झाले. आज सकाळी भारतीय एकात्मतेचे दर्शन घडवत संपन्न झालेल्या दिमागदार सोहळ्याद्वारे सदर मोहिमेने नांदेडकडे प्रस्थान केले. जम्मू येथील झोरावल स्टेडियम येथून अतिशय दिमागदार सोहळ्याद्वारे सुरू झालेली ही मोहीम देशभरातील जवळपास 31 स्थानकावर थांबा घेऊन आपल्या हवेतील साहसाने लक्षवेधी ठरत आहे. आजची सकाळ अकोलेकरांसाठी खऱ्या अर्थाने कुतूहलाची ठरली आहे. शहरातील आबालवृद्ध सकाळी 5:30 वाजल्यापासूनच बहुसंख्येने विद्यापीठाच्या क्रीडांगणावर दाखल झाले. अगदी वेळेवर सुरू झालेल्या या नयनरम्य सोहळ्याला शहरातील सर्व शाळा महाविद्यालयाचे एनसीसी कॅडेट्स, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी वर्गाने प्रचंड उत्साह दाखवत गर्दी केली होती. अकोला शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या या उपक्रमाला उपस्थित राहून भारतीय सैन्य दलाबद्दल अधिक जाणून घेत भारत मातेच्या जयघोषाने आसमंत दणाणून सोडले. विद्यापीठ क्रीडांगणावर होणारी गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने, विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाने तसेच एनसीसी कॅडेट्स आदींनी अथक परिश्रम घेतले. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने कुलगुरू डॉक्टर विलास भाले यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर ययाती तायडे, डॉक्टर सुधीर वडतकर, डॉक्टर संजय भोयर, डॉक्टर शेषराव चव्हाण, डॉक्टर राजेंद्र देशमुख, डॉक्टर किशोर बिडवे, प्राध्यापक विवेक खांबलकर, प्राध्यापक संजय कोकाटे, श्री शशी भोयर आणि विद्यार्थी कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी वर्गांनी अथक परिश्रम घेतले.